नमस्कार मित्रांनो, बी एफ सी मॅथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेकडेवारीवरील एक छोटीशी ट्रिक्स की ज्याच्याने आपल्या वेळेमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होणार. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग पाहूया प्रश्न. प्रश्न आहे की संत्रों के मूल्य में 20% कमी हो जाने पर एक आदमी 10 रुपये में 5 संतरे अधिक खरीद लेता है. संतरे का पहले वाला मूल्य कितना था? 20 पैसे, 40 पैसे, 50 पैसे, 60 पैसे, 60 पैसे. म्हणजेच या प्रश्नात काय विचारलं आहे की संत्रे होते त्याचे जे मूल्य आहे ते काय झाले, 20% कमी झाले. 20% कमी झाले म्हणजेच 10 रुपयामध्ये आता काय झाले, ते 5 संत्रे एक्स्ट्रा मिळायला लागले, म्हणजे जास्त मिळायला लागले. तर त्यांनी विचारले की मागे म्हणजे पहिले संत्रों का मूल्य कितना था, म्हणजे आधीचं मूल्य किती होतं संत्र्यांचं, म्हणजे किती रुपयाला एक संत्रा मिळत होता. मग ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी बा काय करणार आपण सगळ्यात आधी, किती टक्क्यांनी कमी झाली आहे, 20% कमी झाली, आणि किती संत्रे जास्त मिळाले, 5 संत्रे जास्त मिळाले. म्हणजे आपण मानू की 20% किती संत्रे बसत होते, तर 5 संत्रे बसतात. 20% किती संत्रे बसतात, 5 संत्रे. पूर्ण एकूण संत्रे म्हणजे किती टक्के असतात, 100%, म्हणजे 100%. तर 100% किती असणार, 20% 5 बसतात, म्हणजे 20 × 5 = 100, म्हणून 5 × 5 काय होणार, 25. तर किती संत्रे बसणार, 25 संत्रे, 100% म्हणजेच 25 संत्रे. तर मग आता काय मिळणार, मूल्य कमी झाल्यामुळे त्याला 10 रुपयात किती संत्रे मिळत आहेत, 25 संत्रे, म्हणजेच 10 रुपयामध्ये किती संत्रे मिळत आहेत, 25 संत्रे. केव्हा मूल्य कमी झाले, तेव्हा जेव्हा त्याची किंमत कमी झाली तेव्हा त्याला 10 रुपयात 25 संत्रे मिळायला लागले. आता मूल्य कमी झाले म्हणून किती संत्रे जास्त मिळायला लागले, 5, म्हणजे आधी किती मिळत होते, तर आधी त्याला 10 रुपयामध्ये किती संत्रे मिळायचे, 20 संत्रे मिळायचे. त्याला आधी 10 रुपयामध्ये 20 संत्रे मिळायचे. मग 10 20 मिळायचे म्हणजे एका संत्र्याची किंमत किती असणार, 10 रुपयाला 20 म्हणजे काय असणार, तर 50 पैशांना 1 असणार.